नमस्कार, नातदीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। उपवासाला सतत तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, काहीतरी नवीन खावं असं वाटतं, तर करा उपवासाची साबुदाण्याची भजी। ही उपवासाची भजी अगदी पटकन होतात, कमी तेलकट, कुरकुरीत होतात, फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार करू शकता। उपवासाला काहीतरी पटकन होणार आणि खमंग खायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ मध्ये काही खास टिप्स सांगितलेल्या आहे ज्यामुळे भजी खमंगाने कुरकुरीत होतील। चला तर सुरुवात करूया। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नातदीप्स किचनला सबस्क्राईब करा। उपवासाची भजी करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे, साधारणतः 250 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे। तसेच 3 बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत। हे पोटॅटो मी आधी उकडून घेतले आहे, पण हे 70 ते 80% पोटॅटो मी उकडले आहे, जास्त उकडायचे नाही। तसेच अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। सोबतच इथे काही साहित्य घेतलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, 1 इंच आलं बारीक पेस्ट करून घेतलं आहे, कढीपत्त्याची बारीक पानं चिरून घेतले आहेत आणि लाल मिरच पावडर घेतला आहे। इथे एका बाउलमध्ये मी साबुदाणा घेत आहे, पण हा साबुदाणा मी हलकासा मिक्सरमधून फिरून घेतला आहे, जेणेकरून तो खूप असं जाड किंवा खूप असं बारीक राहणार नाही, थोडंसं असं दरदरा आणि त्यामध्ये साबुदाणा दिसला पाहिजे या पद्धतीने आपण तो फिरून घेतला आहे, जेणेकरून त्यातलं पाण्याचं मॉइश्चर जे असतं ते राहणार नाही। इथे आपण उकडून घेतलेले बटाटे किसणीच्या साह्याने किसून घेत आहोत। किसण्यासाठी मोठ्या छिद्रांचा वापर करायचा। हे बटाटे आपण 70 ते 80% बॉईल केले आहेत, जेणेकरून ते किसल्यानंतर भज्यांमध्ये कुरकुरीत लागतील। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया। शेंगदाण्याचा कूट सुद्धा मी फारसा बारीक केलेला नाही, थोडासा जाडा ठेवला आहे। उपवासाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ चालतात, काही ठिकाणी जिरे चालतात, कोथिंबीर चालती, काही ठिकाणी कढीपत्ता चालतो, असे वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो। जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकू शकता। कोथिंबीरी सोबतच आपण हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहे, लाल मिरच पावडर टाकूया। भजांना रंग येण्यासाठी थोडीशी आपण लाल मिरच पावडर टाकत आहोत आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकलेले सर्व जिन्नस, सर्व साहित्य आणि उकडलेले बटाटे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेच आपण भजे करायला घेऊया। भजे करण्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये आपण एक एक करून भजे सोडूया। भजी छोट्या छोट्या आकारामध्ये सोडायची, जेणेकरून ती कुरकुरीत होईल। तेल कमी गरम असेल तर भजी चांगली तळल्या जाणार नाही। साधारण 1 अर्ध्या मिनिटांनी भजी थोडी सेट झाली की गॅस मध्यम करायचा आणि भजी चांगली खरपूस तळून घ्यायची। तर हे बघा, अगदी 4 ते 5 मिनिटातच मंद ते मीडियम गॅसवर भजी चांगली कुरकुरीत तळून झाली। छोटी छोटी भजी केली तर भजी छान कुरकुरीत होतात। आपली भजी तळून झाली आहे, आता ही आपण काढून घेऊया। तर इथे आपण नेहमीच उन्हापासून कुरकुरीत आणि खमंग अशी भजी केली आहे। ही रेसिपी करायलाही सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही नातदीप्स किचनवर नवीन असाल तर नातदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।